रात्र चालू आहे तर त्यासाठी कधी कधी फक्त हलकं फुलका असं काहीतरी ज्यूस या स्मूदीसारखं पियायची इच्छा होते तर आज आपण बनवूया रताळ्याचा ज्यूस सर्वात पहिले तर इथे मी ही दोन रताळी घेतलेली आहेत त्याचा पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे त्यानंतर मधीतून आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे आहेत हा दोन रातळ्यामध्ये अडीच ग्लास व्यवस्थित बनले जातात आणि छान असं पोटसुद्धा भरतं तर नवरात्रीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा तरी नक्कीच ट्राय करा इथे ही मी कापून घेतलेली आहेत आणि कुकरमध्ये घालून घेतली आहेत त्यानंतर घातलेलं आहे एक ग्लास पाणी आणि इथे आपल्याला तीन ते चार शिट्या आपल्याला हाय फ्लेमवर घ्यायच्या आहेत तीन ते चार शिटानंतर कुकरसुद्धा छान थंड झालं आणि रताळीसुद्धा आपली छान बॉईल होऊन सॉफ्ट झालेली आहेत आता आपल्याला याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी ही रताळी एका चॉपिंग बोर्डवर काढून घेतलेली आहेत आणि याला पूर्ण थंड होऊन दिलेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर वरची जी स्किन असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे सगळ्या रताळ्याची ही स्किन काढून घ्यायची आहे इथे मी सगळ्या रथळ्याची स्किन काढून घेतलेली आहे आता याला आपल्याला बारीक बारीक पीसेसमध्ये कापून घ्यायचं आहे कापणं इम्पॉर्टंट आहे नाहीतर ते मिक्सरमध्ये नीट फिरलं जाणार नाही आणि खूप मोठे मोठे चंक्स राहतील तर व्यवस्थित याला कापून घ्यायचं आहे बारीक बारीक पीसेसमध्ये आणि त्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर हे सर्व रताळे मी कापलेले मिक्सरमध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर घातलेलं आहे दोन मोठे चमच साखर कोड तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करा पण दोन मोठे चम्मच परफेक्ट होऊन जातात त्यानंतर घातलेला आहे अर्धा चम्मच वेलची पूड सर्वात पहिले तर स्टार्टिंगला मी अर्धा कप एवढाच थंड दूध घेतलेला आहे आणि तो अगोदर फिरवून घेतलेला आहे भरपूर दूध एकसाथ टाकल्याने काय होतं ते व्यवस्थित पिसलं जात नाही म्हणून मी थोडं थोडं करून दूध घातलेलं आहे त्यानंतर मी घातलेला आहे एक कप तर याला अर्धा लिटर दुधामध्ये फक्त अर्धा कप कमी एवढा दूध वापरला गेलेला आहे त्यानंतर मी थोडं थोडं करून असं दूध घातलेलं आहे पातळ्या घट्ट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कन्सिस्टन्सी ॲड करा हर टायमिंगला असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण की ते चिकट असतं मग ते साईडला लागलं जातं त्यानंतर मी परत थोडंसं दूध घातलेलं आहे असं मी तीन वेळा दूध घालून याला पिसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लास्टला मी थोडे थोडे चंग्स ठेवलेले आहेत कारण की ते मध्ये मध्ये खायला सुद्धा बरे वाटतात इथे आपल्या रताळ्याचा ज्यूस स्मूदी तुम्ही काहीही बोलू शकता त्यानंतर मी ग्लासमध्ये सर्व्ह केलेला आहे आणि वरती बदामाने गार्निश केलेला आहे आणि इथे आपली रेसिपी रेडी आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय